विद्यार्थी मित्रों नमस्कार। आज आपण 12वीच्या थिअरी आणि प्रॅक्टिकल लेक्चर विषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपल्याला माहितच आहे की मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमा अंतर्गत 3 विषय थिअरीचे, 3 विषय प्रॅक्टिकलचे, याच्या व्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी, GFC ह्या विषयाचा समावेश आहे। त्याचबरोबर फिजिकल एज्युकेशन आणि EVS एन्व्हायरमेंट सायन्स हे सुद्धा विषय आपल्याला यामध्ये ॲड केलेले आहेत। असं 650 गुणांचा हा 12वीचा पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला असतो। यामध्ये मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाअंतर्गत थिअरीचे 3 विषय असतात। आता थिअरीचे 3 विषय जे असतात त्याचा जो सिलॅबस आहे तो सिलॅबस का आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा या ठिकाणी VA, VB आणि VC, VA, VB आणि VC असे 3 पेपर असतात। हे झाले यांचे कोड। त्याअंतर्गत पेपर फर्स्ट जो आहे ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग, ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग या विषयांतर्गत, याला आपण प्रगत किरकोळ विक्री विपणन असं सुद्धा म्हणतो। प्रगत किरकोळ विपणन असे सुद्धा म्हटलं जाते मराठीमध्ये। यामध्ये 4 चॅप्टर आपल्याला दिलेले आहे। या 4 चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला जो पेपर आहे तो विभागलेला आपल्याला दिसून येईल। त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे रिटेलिंग मधील आरोग्य, सुरक्षितता व निरामयता। रिटेल स्टोर मध्ये हायजीन, आरोग्य कसं राखायचं, आपण सुरक्षितता कशी ठेवायची, नीटनेटकेपणा, स्वच्छता कसं ठेवायचं हे या चॅप्टरमध्ये, या धड्यामध्ये आपल्याला शिकवण्यात येणार आहे। दुसरा धडा आहे रिटेल व्यापारातील ग्राहक सेवा। रिटेल लिंग मध्ये व्यापारामध्ये ग्राहकांची जी सेवा केली जाते, ग्राहकांना जो आपण प्रॉडक्ट विक्री करतो त्या विक्री केल्यानंतर त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं राहायचं, कशा पद्धतीनं वितरण करायचं इत्यादी विषयीची माहिती आपल्याला रिटेल व्यापारातील ग्राहक सेवा या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे। त्याचबरोबर 3रा चॅप्टर आहे रिटेलिंग मधील बिलिंग कार्यपद्धती आणि रोख हाताळणी। आपण रिटेल स्टोर मध्ये व्यापारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे माल तुम्ही खरेदी करणार आहात, ग्राहक म्हणून, कस्टमर म्हणून जे माल खरेदी केला जातो त्या खरेदी केलेल्या मालाला बिलिंग कार्यपद्धती आणि रोख हाताळणी, तुम्ही खरेदी केलेला माल त्याचे बिल कशा पद्धतीने बनणार आहे, त्या बिलाची कार्यपद्धती काय असणार आहे आणि रोख जर तुम्ही पैसे दिले असतील तर त्याची पावती कशी दिली जाणार आहे याचं ज्ञान आपल्याला या 3रा चॅप्टरमध्ये 3रा धड्यामध्ये मिळणार आहे। 4था धडा आहे पुरवठा साखळी व्यवस्थापन। तर पुरवठा म्हणजे मागणी आणि पुरवठा हे आपल्या व्यापाराचं एक महत्त्वाचं ध्येय असते। मागणी ज्या पद्धतीने येणार आहे त्या पद्धतीने व्यापारामध्ये पुरवठा झाला पाहिजे हे एक याचं सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग मागणी आणि पुरवठा याविषयीची माहिती या 4था धड्यामध्ये 4था चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे। त्याबरोबर विद्यार्थी मित्र 2रा पेपर आहे, हा आता पहिला पेपर 80 मार्काचा या ठिकाणी संपणार आहे। त्यानंतर 2रा थिअरीचा पेपर आहे तो मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड, हा सुद्धा 80 मार्काचा, याला VB म्हणतात, याला कोड जो आहे तो VB। तर हा जो पेपर आहे हा आहे 80 मार्काचा सुद्धा, मार्केट रिसर्च फॉरेन ट्रेड म्हणजे विपणन संशोधन आणि विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड विदेशी व्यापार। तर हा सुद्धा पेपर जो आहे हा 80 मार्काचा या ठिकाणी असणार आहे। यामध्ये सुद्धा 4